पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या दिवशी कोणीही भेटवस्तू पुष्पगुच्छ केक आणू नयेत, त्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावे असे आवाहन केले होते. त्याअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 19 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकनेते दिबा पाटील विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, महिला मोर्चा शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, शहर उपाध्यक्ष अमित ओझे, युवा नेते हॅप्पी सिंग, मयुरेश किस्मतराव, सपना पाटील, नीता मंजुळे, ॲडव्होकेट मनोज म्हात्रे, केदार भगत, सुमित दसवते, हर्षद गडगे, संकेत दसवते, सचिन जाचक, रवी पारसे, संतोष वर्तळे, जयेश दसवते, सचिन भगत, प्रमोद भगत, उज्ज्वल पाटील, फिरोज शेख, नितेश भगत, ब्रिजेश बहिरा, आनंद गायकवाड, चिन्मय भगत, शेषनाथ गायकर, निलेश पाटील, नैनेश वाघिलकर, मंदार भगत, निकिता पाटील, गीतांजली भगत, संगीता पोतदार, सुनीता भगत, निर्मिती म्हस्कर, दीपाली म्हस्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाला इतरांचे आशीर्वाद आपल्याला भेटणे यासारखे दुसरे सौख्य नाही, हे आशीर्वाद भारतीय जनता पार्टी आणि केदार भगत यांच्यामुळे मला मिळाले, याबद्दल त्यांचे आभार मानतो असे सांगितले. तसेच केदार भगत यांच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. केदार भगत यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या प्रभाग क्रमांक 19 मधल्या ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं या ठिकाणी वितरण करण्याच्यासाठी त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला, त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिली, त्याचं औचित्य साधलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या वाढदिवसाला आपल्याला इतरांचे आशीर्वाद मिळणं याच्यासारखं सौख्य नाही. ते आशीर्वाद केदार भगत यांच्या या कार्यक्रमामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांच्या या मेहनतीमुळं मला आज मिळालेले आहेत, त्याबद्दल मी केदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून केदार भगत हे सातत्यानं कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या सर्व कार्याला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व या ठिकाणी मला मिळालेल्या आशीर्वादाबद्दल, ज्येष्ठांच्या आशीर्वादाबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.